तर मंडळी फायनली आपण आलेलो आहोत पाण्यामध्ये जेवण वगैरे नाश्ता करून सॉरी जेवण चिकन वगैरे खाऊन मस्तपैकी आता आम्ही करणार थोडीफार मजा. वाजलेले आहेत 12 मस्तपैकी थंडी आणि पाण्यातून वाफ निघत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल आय डोंट नो मस्तपैकी गरम पाण्यात खालती गरम आहे बाहेर एकदम थंडी लागत आहे मला आय डोंट नो वाय. सो आता थोडा एन्जॉय करू मग उद्या सकाळीच भेटू ओके टाटा बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय. तर शुभ सकाळ मंडळी आता झालेली आहे सकाळ आता वाजलेत 8 आणि आम्ही घेतोय पोहांचा आस्वाद हा चहाचा आस्वाद घेतोय आणि इथं मस्त बघी गर्ल्स गँग एन्जॉय करत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? तिला कोणी विचारलंय? तुम्हाला विचारलंय मी कसं वाटतंय? काय असं? अरे कहना क्या चाहते हो? कसे आहात पोहे? चांगलेच पोहे बोलतात ते मला मस्त झाले आणि पोहे पण मस्त झाले खायला पण टेस्टी लागते. पोह्यांचा स्वाद घेतल्यानंतर आम्ही आता पिणार आहोत चहा गरम गरम दूध वाला तुला इलायची वाला कोण दे मला वाटलं या आहे काळाचा आहे तरी मंडप सोडायचं काम चालू आहे लग्न झालेलं आहे यांचे पैसे संपलेले आहेत तुमचे संपलेले ऑल ओके बॅकअप टाइम. तू पी कोणता घेतलाय? तू पी कोणता घेतलाय? माझा पोरांनो बघा पोरांनो बघा पी घेतलाय रे समजू शकता तुम्ही कोण आहे पी चाल कोण आहे पी कमेंट मध्ये टाका मग कोण आहे पी तर मंडळी इथं मस्त जेवणाची सोय होत आहे भोजनाची सोय एकदम गरम गरम तर मंडळी मस्त पैकी नाश्ता आणि आम्ही मंडप पुढे आल्यानंतर आता आम्ही चाललो पाण्यात पाण्याचा आस्वाद घ्यायला आणि धक्का देता झाला का तर आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये आस्वाद घ्यायला पाण्याचा थंड थंड पाणी असं सगळे बोलतात. अरे मॉडेल आली मॉडेल आली. सो आता आपण एन्जॉय करूया पाण्यामध्ये. हे पडशील पडशील ना पावता येणार आहे तोटे त्याने पण पी पीच लावलंय पोरांनो बघा पी लावलंय पी दोन पी आहेत दोन सॉरी जेवण नाही जेवण नाही सॉरी मजा घेत आहोत सॉरी. आणि हा आमचा भाचा पोहायला शिकत आहे म्हणजे शिकलेलाच आहे येतोय मला येतो कसं वाटतंय थंड पाण्यात पोहून गरम पाणी भाभी खरं सांग भाभी खरं सांग मी आत हा
तर मंडळी तो जेवण वगैरे झालेलं आहे, आम्ही झोपलो होतो थोडा, आता वाजत 5 सकाळचं, दुपारी खूप जमलेलं पाण्यात पाहून त्यामुळे आम्ही व्हिडिओ केला नाही. तो आता चहा पितोय, तो थोडा चहा वगैरे प्यायचा आहे आणि झाड लावला आय थिंक सो 25वी एनिव्हर्सरी म्हणून, तो आपण ते बघूच पुढं आणि मग भेटू तेवढं जेव्हा. हे टाटा. सो मंडळी अशा रीतीने झाडे वगैरे लावून झालेले आहेत, आता आम्ही निघतोय घरी जायला आणि आमचे मामा कसे झाले तुमचे पिकनिक मस्त. सो आता आमचं इंड ऑफ पिकनिक आहे आणि आम्ही चाललो घरी, आता निघू आम्ही. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा, कमेंट करून ओके. आणि अशी ॲनिव्हर्सरी होती, सेलिब्रेट केलं आम्ही, कशी झाली व्हिडिओ माहीत नाही पण आम्ही खूप मजा केली. बॅक इन द सीन आम तिच्या तोंडात घुसलतो कॅमेरा. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून काय काय कसं सबस्क्राईब काय सबस्क्राईब. तर मंडळी आपण ज्या फार्म हाऊस मध्ये काल मजा केली त्या फार्म हाऊसचे मालक आपले मामा आणि आपली मावशी. सो मामा आपल्या फार्म हाऊसची थोडी माहिती द्या. आमच्या फार्म हाऊस उंबरखांड येथे सावित्रीबाई फार्म हाऊस नावाने केलेलं आहे. त्याच्यासाठी 2 बेडरूम आहेत, हॉल आहे, किचन आहे, 2 गॅलरी आहेत, बाकी सुविधा आहे, स्विमिंग पूल आहेत, मोठा आहे, रेन डान्स आहे, एक छोट्या मुलांसाठी आहे, कोणी पण आलं तर याच्यासाठी तर त्यांच्या सगळ्या सुखसोयी इथं केल्या जातात आणि सगळ्यांनी आवर्जून यावं अशी सगळ्यांना मी विनंती करतो. तर मंडळी तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईनच खाली, तर तुम्ही नक्की या आणि या फार्म हाऊसचा आस्वाद घ्या. आपले कैलासवासी वासुदेव मंगळ्या भोईर यांच्या परिवारातर्फे त्यांचे जावई तुकाराम म्हात्रे आणि लता म्हात्रे आणि ज्ञानेश्वर भोईर आणि आपना भोईर यांचा 25वा काल लग्नाचा वाढदिवस झाला, त्याबद्दल सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि असेच 50वा करा आणि आम्हाला सगळ्यांना परिवाराला बोलवा. धन्यवाद.